आत्मा असते तर मॅडम तुमचा आवाज येत नाही आवाज आवाज हॅलो आवाज येत नाही अजून कोणी वाचत दुसरं वाचते सर मी हा वाचा वाचा महत्वाचा आणि ठळक फरक म्हणजे वाढ ही संख्यात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो वाढ ग्रोथ एक वाढ म्हणजे जन्मापासून सुरू होणारी व सतत चालणारी शरीराची प्रगती होय <coughs> दुसरं वाढ या संकल्पनेमध्ये शरीराचा कार्यक्षमता व आकार यांचा समावेश होतो तिसरं शरीर अवयवांची आकाराने रचनेमध्ये दिसून येणारी <coughs> मापन योग्य प्रगती म्हणजे वाढ होय उदाहरणार्थ वजन वय उंची इत्यादी चौथ वाढ ही संख्यात्मक राशी आहे पाचवं वाढ म्हणजे परिणाम परिणामात्मक बदल होय सहावं वाढ विशिष्ट वयात वा, अवय अवयात होताना दिसते उदाहरणार्थ केस नख उंची सातवं वाढ त्यांच्या मर्यादित काळामध्ये नियमितपणे निश्चितपणे सतत सुरू असते आठव वाढीला मर्यादा असते नववं वाढ ही अजन्म चालणारी प्रक्रिया नाही दहावं वाढ शब्द परिणाम संबंधित परिवर्तनासाठी वापरला जातो अकरावं वा पॉइंट बालक परिपक्व झाले की वाढ थांबते बारावं वाढीवर विविध घटकांचा परिणाम होतो उदाहरणार्थ अनुवंश आहार तेरावं बालक परिपक्व झाल्यावर त्याची वाढ थांबते चौदावं वा वाढ हा विकासाचा एक भाग आहे व जीवनाच्या प्रारंभाच्या काळात वाढीचा वेग अधिक असतो व वाढीची दिशा सामान्याकडून विशिष्टाकडे असते किंवा समूहाकडून थँक्यू मॅडम इथे बघा एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर दोन मुद्दे आहेत मानसशास्त्रामध्ये ते आहेत वाढ आणि विकास तर वाढ आणि विकास या दोन दोन भिन्न अशा संकल्पना आहेत परंतु आपण काय करतो बऱ्याच वेळा अशी गफलत करतो की वाढ आणि विकास या दोन्ही संकल्पना एकच असल्याचं आपण मानत असतो मुळात हे चुकीचं आहे कारण ह्या परस्परपूरक संकल्पना आहेत म्हणजे बऱ्याच अंशी याच्यामध्ये आपण जर विचार केला तर परस्परपूरक संकल्पना कशा आहेत तर यामध्ये बऱ्याच अंशी काही गोष्टी या अंशी विकास हा वाढीवर अवलंबून असतो वाढ व विकास या सप्लिमेंटरी आहेत बऱ्याच अंशी विकास हा वाढीवर अवलंबून असतो या दोघांमधील महत्वाचा आणि ठळक फरक म्हणजे वाढ ही संख्यात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो तर वाढ कशी असणार आहे तर संख्यात्मक असणार म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा जसे अंक असतात तसे तर विकास हा क्वालिटेटिव्ह असतो आणि वाढ ही क्वांटिटेटिव्ह असते हे लक्षात ठेवा या दोघांमध्ये हा बेसिकली आपल्याला फरक दिसून येतो याच्यावर बऱ्याच वेळा काथ्याकूट झाला याच्यावर बऱ्याच वेळा बहुतांशी परीक्षांमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की वाढ आणि विकास मध्ये काय फरक आहे तर वाढ नेहमी लक्षात ठेवायची ग्रोथ ही संख्यात्मक असेल तर विकास हा गुणात्मकच असणार आहे ओके आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वाढ ग्रोथ आता ग्रोथ काय आहे ग्रोथ आहे वाढ म्हणजे जन्मापासून सुरू होणारी व सतत चालणारी शरीराची प्रगती होय असा त्याचा अर्थ होतो यामध्ये शरीराची कार्यक्षमता आकार यांचा समावेश होतो मग यामध्ये अवयवांमध्ये झालेले बदल म्हणजे आकाराने रचनेमध्ये मापन योग्य प्रगती म्हणजे याला पण वाढ असं म्हणत असतो उदाहरणार्थ वजन वाढतं वय वाढतं उंची वाढते तर या संख्यात्मक घट घटना आहेत वजन वय उंची वाढून म्हणून वाढ ही संख्यात्मक राशी आहे वाढ म्हणजे परिणामात्मक बदल आता परिणामात्मक बदल म्हणजे हो काय जे आपल्या डोळ्याला दिसून येत आहे जे आपल्याला डोळ्याला दिसून येत आहे तर वाढ ही म्हणजे परिणामात्मक बदल होय वाढ ही विशिष्ट वयात होताना दिसते मग यामध्ये केस वाढणार नख वाढणार उंची वाढणार वाढ त्याच्या मर्यादित काळामध्ये नियमितपणे निश्चितपणे सतत सुरू असते वाढीला मर्यादा असते आणि वाढीला मर्यादा एक विशिष्ट वयोगटापर्यंत सजीवांची वाढ होते किंवा आपला जर विचार केला तर ह्युमन बिईंगची वाढ त्याला एक लिमिटेशन्स आहेत काही मर्यादा आहेत ओके त्यानंतर पुढे महत्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे वाढ ही अजन्म चालणारी प्रक्रिया नाही ही अजन्म नाही चालत एका ठराविक एक कालावधीपर्यंत चालत असते वाढ हा परिमाण संबंधी आहे परिवर्तनासंबंधी वापरला जातो ओके बाल बालक परिपक्व झाले की वाढ थांबते म्हणजे मॅच्युरिटी आली बालकामध्ये तर वयानुरूप त्याची मॅच्युरिटी येते आणि त्याची वाढ थांबते वाढीवर विविध घटकांचा परिणाम होतो मग वाढीवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो उदाहरणार्थ अनुवंश असेल ज्याला हेरिडिटी म्हणतात आहार म्हणतात समजा एखाद्या आई वडिलांची उंची कमी आहे तर जन्माला येणारा बाळाची उंची सुद्धा कमी असते बरोबर आहे की नाही मग अनुवंश आहार त्याचा आहार कसा आहे त्याच्यावर सुद्धा त्याच्या वाढीचा काय होतो परिणाम होत असतो वाढ हा विकासाचाच भाग आहे जीवनाच्या प्रारंभीच्या काळात वाढीचा वेग हा सर्वाधिक असतो आपल्याला या सगळ्या गोष्टीतून आपण गेलेल्या आहात त्यामुळे ही हा मुद्दा सांगायची गरज नाही वाढीची दिशा ही सामान्याकडून विशिष्टाकडे असते किंवा समूहाकडून व्यक्तीकडे असते हा एक महत्वाचा सेंटेन्स आहे हा प्रश्न विचारला जातो की वाढीची दिशा कशी असते तर एक सामान्यकडून एक विशिष्टाकडे म्हणजे लहानपणी दिसणारा बालक मोठ्यापणे त्याच्या साधारणपणे विशिष्टाकडे जाताना त्याच्यामध्ये तो काही फरक आपल्याला दिसून येतो आणि एक समूहाकडून व्यक्तीकडे त्याची वाढ होत असते लहान बाळ जन्माला नंतर कुटुंबात असतं मग आई वडिलांबरोबर खेळतं आजीबाबांबरोबर राहतं देन पुढे जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे राहत असताना मग हळूहळू त्याचे एक स्वतंत्र आयडेंटिटी तिथे निर्माण होत असते बरोबर आहे की नाही तर या हा एक महत्वाचा मुद्दा आहे देवेणी भावसार तुम्ही हॅन्डरेस केलाय काय काही प्रश्न विचारायचा तुम्हाला स्वाती महाले देवेनी भावसार यांनी हॅन्ड रेस केलेला आहे ठीक आहे चुकून झालं असेल पुढे आहे विकास विकासाचा मुद्दा आहे कोण वाचत विकासाचा मुद्दा सर वाचताय का हो वाचत आहे मॅडम वाच वाचा तुम्ही कंटिन्यू विकास एक वाढीच्या तुलनेमध्ये विकास ही अधिक व्यापक संज्ञा आहे दुसरं विकास गुणात्मक संकल्पना आहे तिसर विकासामध्ये वाढ आणि सूक्ष्म आंतरिक बदलाचा समावेश होतो चौथ विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पाचवं विकासात शारीरिक मानसिक दोन्ही प्रकारच्या बदलांचा समावेश होतो सहावं व्यक्तीच्या वर्तनातील परिवर्तनशील असा गुणात्मक बदल म्हणजे विकास होय सातवं विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आठव विकास हा क्रमबद्ध असतो नव विकास ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे दहावं विकासातील बदल हा धनात्मक असतो अकराव विकास हा बऱ्याच अंशी अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून असतो बारावं विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे विकासाचे अंगे बालकाच्या विकासाची विविध अंगे आहेत या सर्व अंगाने अंगाने बालकाचे व्यक्तिमत्व घडत असते व्यक्ती विकासासाठी प्रमुख चार अंगे आहेत ते पुढील प्रमाणे शारीरिक विकास विकासाचे अंगे क्षेत्र शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास आणि सामाजिक विकास विकासाचे तत्वे वैशिष्ट्य एक विकासाच्या एक पूर्वनिर्धारित क्रम व एक विशिष्ट आकृती बंद असतो उदाहरणार्थ विकास डोक्याकडून पायाकडे होतो दुसरं विकासाचे काही टप्पे वैशिष्ट्यपूर्ण असतात उदाहरणार्थ बाल्य अवस्थेत सामाजिक प्रभाव दिसतो तर कुमार अवस्थेत शारीरिक दिसून येते तिसर सतत चालणारी प्रक्रिया आहे चौथ विकासाचा वेग सारखा नसतो पाचवं विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे सहावं विकास व्यक्तिभिन्नता आढळते प्रत्येक व्यक्तीचा विकास हा त्याच्या गतीने व एक विशिष्ट असतो पद्धतीने होतो सातवं विकास प्रक्रिया परस्परावलंबी असून त्यात गुणात्मक बदल होतात आठव विकास प्रक्रिया एकात्मतेतून घडते विकास हा मूर्ताकडून अमूर्ताकडे होतो दहावं विकासावर अनुवंश व पर्यावरणाचा परिणाम होतो अकरावं विकासाच्या प्रत्येक अवस्थेत काही अडथळे असतात उदाहरणार्थ विषिप्त हालचाली तोत्रे बोलणे डोळे मिसकावणे वेगवेगळ्या शारीरिक लघवी बारावं विकासाची विविध अंगे असून तो संकिर्ण असतो तेरा विकास हा संकलित स्वरूपाचा असतो उदाहरणार्थ बालकाने टाकलेले पहिले पाऊल पाउट, हे पाऊल त्याने एकाएकी टाकलेले नसते चौदाव विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे असा होतो उदाहरणार्थ बालक सुरुवातीला बोलताना तोत्रे अडखळून बोलतो नंतर त्यात प्रावी व विकासाचे स्वरूप असते सोळावं विकास प्रक्रियेमध्ये योग्य वेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा विकासावर चांगला परिणाम होतो सतराव विकास प्रक्रिया संश्लेषणात्मक आणि विश्लेषणात्मक आहे यू मॅडम यामध्ये बघा अतिशय महत्वाचे मुद्दे मॅडमने इथे कव्हर केलेले आहेत ते आपण एकदा समजून घेऊया आता मुळात आपण वाढ म्हणजे काय ते आपण बघितलेले की वाढ कशा पद्धतीने होत असते तर याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे विकास विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाढीच्या तुलनेमध्ये विकास व्यापक आहे जसं वाढ ही एक मर्यादित क्षेत्राबाबतीत अवलंबून आहे तसं विकास मात्र हा कसा असणार आहे व्यापक आहे बरोबर आहे की नाही तर व्यापक संकल्पना आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट विकास गुणात्मक आहे आपण आता बघितलं वाढ आणि विकासामध्ये वाढ आणि सूक्ष्म आंतरिक बदलाचा समावेश होतो कारण सूक्ष्म आंतरिक बदलाचा किंवा वाढीचा काय विकासाशी संबंध तर आपण वरती एक वाक्य पाहिलं होतं की दे आर रिलेटेड टू इच अदर त्यांचा परस्पर पूरक असा संबंध आहे तो आपल्याला दिसून येतो विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तर विकास आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे तो विकासामध्ये मग शारीरिक मानसिक दोन्ही प्रकारच्या बदलांचा यामध्ये समावेश घडून येतो व्यक्तीच्या वर्तनातील परिवर्तनशील असा गुणात्मक बदल म्हणजे विकास होय हे वाक्य महत्वाचं आहे तर व्यक्तीच्या वर्तनातील परिवर्तनशील असा गुणात्मक बदल जो काही गुणात्मक बदल असेल आणि तो परिवर्तनशील असेल तर त्याला आपण विकास असं म्हणतो जसं आपण पाहिलं की वाढ ही अजन्म चालणारी प्रक्रिया नाही म्हणजे खंडित प्रक्रिया आहे त्या उलट विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे मग विकास हा क्रमबद्ध असतो विकास अजन्म चालणारी प्रक्रिया आहे विकासातला बदल हा लक्षात ठेवा विकासातला बदल हा धनात्मक असतो विकास हा बऱ्याच अंशी अनुवंश परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो आणि विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे अतिशय सोपे सोपे मुद्दे काढलेले आहेत आपण विकासाचे अंगे जर आपण पाहिले तर चार प्रमुख अंगे आहेत एक आहे शारीरिक विकास दुसरा आहे मानसिक विकास तिसरा आहे भावनिक विकास आणि चौथा आहे सामाजिक विकास म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट मेंटल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट आणि चौथा मुद्दा आहे सोशियल विकास। डेव्हलपमेंट तर ही विकासाची चार क्षेत्र फार महत्वाची आहेत विकासाची तत्व कोणती आहेत किंवा फीचर्स कोणते आहेत वैशिष्ट्य कोणते आहेत तर विकासाचा एक पूर्वनिर्धारित क्रम व एक विशिष्ट आकृतीबंध असतो उदाहरणार्थ विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो म्हणजे विकास हा कसा होतो तर एक निर्धारित क्रम आहे एका एक विशिष्ट आकृतीबंध असतो म्हणून विकास हा डोक्याकडून पायाकडे होताना दिसतो विकासाची काही टप्प्या वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यामध्ये बाल्यावस्थेत सोशलिझमचा आपल्याला त्याच्यामध्ये प्रभाव झालेला दिसून येतो तर कुमार अवस्थेमध्ये फिजिकली मॅच्युरिटी आपल्याला दिसून येते शारीरिक पक्वता दिसून येते विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे विकासाचा वेग हा सारखा नसतो म्हणजे तो कधी मंदा होतो कधी जलद होतो किंवा तो एज अ लाईक एज अ उत्रा उत्क्रांती सारखा आहे की विकास हा कमी जास्त होत राहणार आहे मात्र त्याचा वेग हा सारखा नसेल विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आपल्याला आढळते आता याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे आहेत की प्रत्येक व्यक्तीचा विकास हा त्याच्या गतीने व काय विशिष्ट पद्धतीनेच होत असतो विकास प्रक्रिया परस्परावलंबी असून त्यात गुणात्मक बदल होतात डिपेंडेंट आहेत त्यामध्ये गुणात्मक बदल दिसून येतात विकास प्रक्रिया इंटिग्रिटीतून होते म्हणजे एकात्मतेतून घडते विकास हा नेहमी मूर्ताकडून अमूर्ताकडे होत जातो आता आपल्याला माहिती आहे मूर्त संकल्पना आणि अमूर्त संकल्पना तुमचं सगळ्यांचं डीएड बीएड झालेलं आहे तर मला कोणीतरी सांगायचंय मूर्त संकल्पना म्हणजे काय आणि अमूर्त संकल्पना म्हणजे काय हँडरेज है? करू शकतात हँड रेज करा मी त्यांना परवानगी देतो बोलायला काय असतं मूर्त संकल्पना म्हणजे काय ना अमूर्त संकल्पना म्हणजे काय पटकन सांगायचं no. आहे बोला मॅडम हॅलो हा बोला ना बोला ना मूर्त म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना दिसते ती मूर्त असते आणि जी डोळ्यांना दिसू शकत नाही ती अमूर्त उदाहरण सांगा मूर्त आणि अमूर्तचं एक सांगता येईल दोघांमध्ये काय फरक आहे मूर्त आणि अमूर्त मध्ये तर मूर्त संकल्पना म्हणजे जी डोळ्यांना दिसते मॅडमने अतिशय बरोबर उत्तर दिलं उदाहरणार्थ मला इथे माझ्याजवळ लॅपटॉप दिसतोय मला मोबाईल दिसतोय किंवा एखाद्या व्यक्ती हसताना दिसतोय या म्हणजे ज्या काही संकल्पना असतील त्या मला नजरेस पडताय म्हणजे दिसत आहे आता स्वर्ग मी पाहिलेला नाहीये तुम्ही पाहिलेला नाहीये मग स्वर्ग ही काय झाली मूर्त संकल्पना झाली मन एक प्रकारची अमृत संकल्पना आहे मन आपल्याला दिसत नाहीये कुठे बरोबर आहे की नाही तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा मूर्त आणि अमृत मध्ये काय फरक आहे ते समजून घेणं थोडं गरजेचं आहे प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे हा अगदी बरोबर त्याचा प्रकार जो आहे तो मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे जसं मॅडमने आता सांगितलं की प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे विकास होत असतो विकासावर दोन गोष्टींचा परिणाम होतो एक हेरिडिटीचा आणि एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो एक अनुवंश आणि पर्यावरणाचा परिणाम आपल्याला दिसून येतो विकासाच्या प्रत्येक अवस्थेत काही अडथळे असतात उदाहरणार्थ विक्षित तोत्रे बोलणे डोळे मिचकावणे वेगवेगळे शारीरिक लकीबी या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो विकासाची विविध अंगे असून विकास हा संकीर्ण असतो विकास हा संकलित स्वरूपाचा असतो उदाहरणार्थ बालकाने टाकलेले पहिले पाऊले एकाएकी टाकलेले नसते कुठलाही बालक लहान बालक जन्माला आल्यानंतर लगेच पहिलं पाऊल टाकत नाही तर त्याने एक विचारपूर्वक पाऊल पौल टाकलं असतं विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होतो बालक सुरुवातीला तोत्रे बोलेल अडखळून बोलेल नंतर त्याच्यामध्ये त्याला नैपुण्य प्राप्त होईल प्रावीण्य मिळेल विकासाचे स्वरूप एक जिन्सी असते तर विकास हा एक जिन्सी असतो विकास प्रक्रियेमध्ये योग्य वेळी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन जर मिळाले तर व्यक्ती विकासावर चांगला परिणाम होतो म्हणजे एक विशिष्ट वयोगटामध्ये विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला कोणालाही एक चांगला व्यक्ती चांगलं पुस्तक त्याच्या वाचण्यात आलं तर त्याचा बहुतांशी खूप चांगला परिणाम होतो उदाहरणार्थ थॉमस पेन नावाच्या विचारवंताचं पुस्तक वाचलं मग महात्मा फुलेंसारखे समाजसुधारक जन्माला आले किंवा महात्मा फुलेंसारखं एक ज्याला म्हणूया की ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा आपल्या पत्नी समेत घरोघरी पोहोचवली असे महात्मा फुले ज्यांना आपण क्रांती सूर्य म्हणतो तर ते एका पुस्तकामुळे हो म्हणजे कुठेतरी एक पुस्तक कुठेतरी एक चांगला व्यक्ती कुठेतरी एक चांगलं ट्रेनिंग चांगलं गायडन्स आपल्याला मिळालं तर आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळत असते हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडू शकतं विकास प्रक्रिया ही संश्लेषणात्मक व विश्लेषणात्मक आहे म्हणजे विकास प्रक्रिया कशी आहे तर अनालिसिस पण करता येतं आणि तिचं सिंथेसिस पण करता येतं म्हणजे आता बघा काल जे आपण काही शिकलो होतो तर त्याचे काही नोट्स आपण काढलेले आहेत त्यामध्ये बघा मानसशास्त्र त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अतिशय शॉर्टकट नोट्स आहे ती लक्षात ठेवण्या योग्य आहे तुम्हाला तर मानसशास्त्रज्ञ इकडे दिलेला इकडे व्याख्या आणि संकल्पना आहे तर त्यामध्ये अरिस्टॉटल असं म्हणतो की हे आत्म्याचे शास्त्र आहे काल आपण पाहिलं होतं थोडं रिवाइज होईल आपल्याला वाढ आणि विकास जे बघतोय त्याच्यामध्येच तर अरिस्टॉटलने आत्म्याचं शास्त्र म्हटलेलं आहे मॅकड्युगल जो आहे तो म्हणतो हे मनाचे शास्त्र आहे विल्यम जेम्स म्हणतो की हे बोधावस्थेच शास्त्र आहे विल्यम उंट आणि टिस्नेर म्हणतो की हे जाणीवेचे शास्त्र आहे सिगमन फ्राईड जो शिक्षण तज्ज्ञ होता अवस्थेचे शास्त्र आहे तर वॅट्सनने काल आपण बघितलं की वॅट्सनने वर्तन अभ्यासाला महत्व दिलेलं आहे आणि उडवने तर त्याबाबत वर्तनाच्या संदर्भात एक सूत्र सुद्धा मांडलेलं आहे तर हे हा जो महत्वाचा टॉपिक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय याच्यावरच बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की कोणी मानसशास्त्राची व्याख्या कशी केलेली आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो तर अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र मॅकडुगल मनाचे शास्त्र त्यानंतर विल्यम जेम्स बोधावस्थेचे शास्त्र विल्यम उंट जाणिवीचे शास्त्र सिगमंड फ्राईड अबोधा अवस्थेचे शास्त्र आणि वॅटसन वर्तन अभ्यास यामध्ये काही मानसशास्त्रीय उपपत्ती आपण बघू शकतो त्यामध्ये काही अध्ययन उपपत्या आहेत अध्ययन संक्रमण आपल्याला अभ्यासायचं आहे आप बुद्धिमत्ता विषयक उपपत्या अभ्यासायच्या आहेत विकासाच्या उपपत्या अभ्यासायच्या आहेत आणि व्यक्तिमत्व उपपत्या आपल्याला या मानसशास्त्र विषयामध्ये मा अभ्यासायच्या आहेत मी पुढची पिढी घेतो तोपर्यंत त्यानंतर महत्वाचा एक भाग आहे तो म्हणजे मानसशास्त्र अतिशय महत्वाचे चला कोण वाचतंय हे वाचत कोणी कोणी मी वाचते हा वाचा वाचा मानसशास्त्र अति महत्वाचे आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम परिणामाचा नियम कोणी मांडला थॉडाईट प्रायोगिक जनक विल्यम ऊट प्रश्न पद्धतीचा जनक सॉक्रेटिस प्रकल्प पद्धती संशोधन पद्धती पद्धती अलेक्स ओसंबर्न डी एमा ग्रंथ अरिस्टॉटल पहिली प्रायोगिक शाळेची स्थापना अठराशे एकोणऐंशी लिप्झिक विल्यम ऊट वर्तनवाद जनक जे बी वोटसन निसर्गवादाचा जनक रुसो जनक जॉन बिने एकोणीसशे पाच बुद्धिमापन सूत्र मानसिक वय किंवा शारीरिक वय गुणिले शंभर बुद्धिमत्ता अनेक घटक सिद्धांत हस्टन बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत सिअरमन बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत गिलफोर्ड बुद्धिमत्ता मेंदू संदर्भीय प्रारूप नेड हरमन विस्मरणाचा प्रयोग एम्बिल होन भावनिक बुद्धिमत्ता शोध पीटर सलोहे जॉन मेयर भावनिक बुद्धिमत्ता पंच प्रारूप डेनियल गोलामन बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हार्वर्ड गार्डनर बाल समानशास्त्र जनक जीन पियाजे वैकाशिक पद्धती मांडणी अर्नेस जॉन व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख वर्गीकरण समस्या निराकरण पद्धती जॉन <द्द्दाथ> विषय अभ्यास पद्धती इतिहास विशिष्ट पद्धती आधार भूगोल विशेष पद्धती प्रवास सहल विज्ञान विशेष पद्धती प्रयोग दिग्दर्शन भाषा व्याकरण विशेष पद्धती उद्गामी स्वयं अध्ययन स्वयं अध्ययन पद्धती अभ्यास विचार प्रवण पद्धती चर्चा थँक यू मॅडम मस्के मॅडम यू तर यामध्ये एक महत्वाची पीडीएफ ही पण तुम्हाला मी शेअर करणार आहे आता दोन मिनिटं तुमच्याशी चर्चा करतो पुढची पीडीएफ आपली ओपन होण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची चर्चा अशी आहे एक म्हणत स्टॉप चला वाचा कोणीतरी हे मी वाचतो चला सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय तर माणिक गोड घाटे असा एक प्रश्न विचारला गेला होता संबोधन युक्त शब्दरूप कोणते आता आपण संबोधन तुम्हाला माहिती प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी विभक्ती ज्या आहेत षष्टी सप्तमी बरोबर आहे की नाही तर सला ते सला नाते त्याच्यामध्ये संबोधन जे आहे ते आपण फुलांनो देवांनो असं बोलत असतो म्हणून त्याचं उत्तर देवांनो आहे आता वाक्यांचे काही प्रकार असतात मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य मग असा प्रश्न टीईटी मध्ये विचारला गेला आहे की ढग ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे याचा वाक्य प्रकार ओळखा प्रचार नाही तर वाक्य प्रकार ओळखा तर हे कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य आहे अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा असा एक प्रश्न विचारला गेला होता तर याच्यामध्ये उपसर्ग आणि विसर्ग दोन गोष्टी असतात याच्यामध्ये अनु उपसर्ग हा अगोदर लागलेला असतो बरोबर आहे की नाही आणि प्रत्यय जे असतं ते शेवटी लागलेलं असतं दोन गोष्टी असतात मराठीमध्ये उपसर्ग आणि प्रत्यय तर उपसर्ग हा अगोदर जॉईंट होतो तर प्रत्यय हे नंतर जॉईन झालेलं असतं वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना हवा तर तीर्थस्वरूप शब्द कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर दिसतंय तर याच्या पुढे तीर्थ स्वरूप हा शब्द जेव्हा जेव्हा तुम्ही लिहिणार आहात हा हे आलेले प्रश्न आहेत सगळे टीई मध्ये तर तीर्थ स्वरूप मध्ये बघा तर चौथा पर्याय दिलेला आहे तला दुसरी विलांटी आहे थवर रफार आहे तर आपण तीर्थ स्वरूपला कशा पद्धतीने लिहायचं जिथे तिथे दिलेलं आहे त्यामध्ये रला उकार सुद्धा दुसरा आलेला आहे बघ पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा असाही प्रश्न विचारला गेला तर साधारणपणे हे वृत्त वृत्तांच्या रुता, संदर्भात आलेलं आहे तर पुस्तक लघु म्हणजे डॅश असतो म्हणजे उच्चार लघु असेल तर डॅश असतो आणि गुरु असेल तर आपण यू लिहित असतो यु च्या आकारामध्ये लिहित असतो म्हणून पुस्तक मध्ये लघु गुरु गुरु अशा पद्धतीने आलेला है। आहे मराठी वर्णमालेत किती स्वराधी आहेत दोन स्वराधी आहेत असाही प्रश्न आलेला आहे चला पुढचे प्रश्न कोण वाचत आहे वास्त कोणी हम्म करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता मज्जाव करणे धडा शिकवणे विपर्यास करणे पल्ला गाठणे उत्तर काय आहे त्याच मज्जाव करणे मज्जाव करणे आपण उत्तर सुद्धा तिथे दिलेलं आहे मग तुम्ही सध्या प्रश्न आणि उत्तर वाचा आणि ज्या प्रश्नाचं मला विश्लेषण करायचं असेल ते मी करतो तुम्हाला लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता प्रित्यर्थ लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही लेखन नियम करता त्यावेळेस अचूक शब्द प्रित्यर्थ हा शब्द बऱ्याच वेळा आपण चुकीचा लिहितो तर प्र ला दुसरी विलांटी त्यर्थ तर आपल्या सगळ्यांचं कॉमन असणार आहे तर प्र शब्दाला ही कोणती विलांटी येणार आहे दुसरी विलांटी येणार आहे प्रित्यर्थ जाऊया आपण कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत द्वितीय व चतुर्थी अगदी बरोबर द्वितीय आणि चतुर्थी सांगता येतील कोणते प्रत्यय येते पाठ पाहिजे आपल्याला विभक्ती प्रत्यय पाठ पाहिजे सलाते सलाते सलानाते सला असं दिलेलं आहे सलानाते अगदी बरोबर प्रथमामध्ये काय असतो डॅश आणि अनेक वचन मध्ये नो असतो बरोबर आहे की नाही तृतीयामध्ये काय असत निही ऐशी हे मी शिकवणार आहे काळजी करू नका ज्यांना वाटत हे काय चाललंय असं वाटत असेल तर काळजी अजिबात करू नका सगळे आपण मी फक्त सध्या तुम्हाला दाखवतोय कसे प्रश्न आलेले आहेत यामध्ये अनेक वचनी शब्द कोणता असा प्रश्न होता आता निरोप हा एकवचनी आहे मार्ग एकवचने आहे नाव हा शब्द एक आहे वाटा वाटा मात्र काय असणार आहे अनेक वचने असणार वाचा मॅडम पुढचा प्रश्न वाक्यातील करता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात प्रयोग अगदी बरोबर तर कर्म क्रियापद जे आहे परस्पर संबंध मग प्रयोगाचे तीन प्रकार माहितीये का प्रामुख्याने तुम्हाला माहितीयेत कोणाला बघूया मराठीचा अभ्यास कसा आहे तुमचा कर्ता कर्म कर्मणी भावे हा कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग हवे प्रयोग या पद्धतीने असणार आहे बरोबर आहे की नाही त्यानंतर पुढे पुढे काय पुढचा प्रश्न बघूया काय प्रश्न आहे बघा शाहिरी काव्य प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो पोवाडा आणि लावणी अगदी बरोबर आता हे सगळ्यांना माहितीये की शाहिरी काव्य असतं पोवाडा आणि लावणीमध्ये बरोबर आहे की नाही हे आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे चुकीचे समीकरण ओळखा असा एक प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे आतापर्यंत काय बघा त्याच्यामध्ये काय त्याचं उत्तर मग चुकीचं समीकरण संत एकनाथ भारुडलेलं आहे अगदी बरोबर संत ज्ञानेश्वरांच्या उभी प्रसिद्ध आहेत संत तुकारामांचे अभंग प्रसिद्ध आहेत संत नामदेवांचं पसायदान आहे का असायदान कोणाचं आहे मग ज्ञानेश्वरांचं अगदी बरोबर संत ज्ञानेश्वरांचा पुढचा प्रश्न दोन छोटी वाक्ये अवयवांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात अगदी बरोबर असा एक प्रश्न आहे दोन छोटी वाक्य जोडायची तर मग कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात कशाचा वापर करतो आपण मग अर्धविराम अर्धविराम कसा असतो तर साधारणपणे अर्धविराम कसा असतो बघा असा एक डॉट बरोबर आहे की नाही काय असणार आहे हा डॉट आणि असं एक कॉमा असेल आता ते जरा मी मी झुमच्या बऱ्याच गोष्टी शिकतोय त्यामुळे बघूया आपण ट्राय करूया प्रत्येक गोष्ट नवनवीन आपण सबस्क्रिप्शन पण घेतलेला आहे त्यामुळे आता मला ज्या दिवशी वाटलं की चला बाबा आता एक तास दीड तास दोन तास काय बोलायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे आपण त्यामुळे आज मीटिंग कंटिन्यू चालू आहे आपली आता जसं तुम्हाला मी याचे प्रश्न दाखवले मराठीचे काही दाखवतो इंग्रजीचे पण काही प्रश्न तुम्हाला मी दाखवणार आहे मालिनी नृत्य आलेला आहे एक अलंकाराचा प्रश्न सुद्धा आलाय श्री श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवा नवार मी नवरी असा शब्द आहे ते अभंग श्लेष नावाचा अलंकार आहे अलंकार काय ते पण आपण बघणार आहोत त्यानंतर नऊ प्रकारचे रस असतात मराठीमध्ये त्यामध्ये अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो तर तो रौद्र नावाचा रस आहे बिभत्स रस म्हणजे काय एखादा शेंबड्या पोरगा आहे तो त्याच्या नाकातून शंभूड येतोय डोळ्यातून पाणी येते त्याने काजळ लावलेला आहे तो, ते लाव तो माकडासारखे चाळे करतोय तर असं काही एखादं चित्र आपण पाहिलं तर तो बिभत्स तो रस तयार होतो एक अद्भुत रस तेव्हा तयार होतो ज्यावेळेस एखादी नवीन वास्तू आपण बघतो किंवा असं चमत्कारिक काही बघतो त्यावेळेस अद्भुत नावाचा रस आपल्यामध्ये तयार होतो करुण रस किंवा तयार होतो आपल्यामध्ये जेव्हा आपण दुःखी असतो कोणाचं डेथ होते कोणावर एकदम संकट अशा वेळेस आपल्या मनामध्ये मराठीच्या अभ्यासानुसार करुण रस तयार होतो आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते तर साधारणपणे आभाळ काय थंडगार असतं का नाही तर आभाळ काय म्हणतो आपण निरभ्र आभाळ या पद्धतीने हे मराठीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ कोणता आता हे रीती भूतकाळ काय असतं रीती वर्तमान काळ काय असतं रीती भविष्य काळ काय असतं वर्तमान काळ काय असतं ते आपण बघणार आहोत त्यानंतर मनु अधिक अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा शब्द कोणता त्याला मनवंतर म्हणतात तुम्हाला माहिती याला संधी म्हणतात कोणतेच संधींचे प्रकार सांगता येईल कोणाला मराठीमध्ये किती संधी आहेत कोणते प्रकार आहेत कोणते प्रकार माहिती आहे तुम्हाला नाही माहिती स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी हा हे संधीचे प्रकार आहेत ना